नमस्कार, मी अंजली आचार्य अंजलीज ट्रॅव्हलकीमध्ये आपलं स्वागत करते. गोवर्धन इको व्हिलेज म्हणजेच मिनी वृंदावन हा व्हिडिओ स्किप न करता पाहाल तर आपल्याला येथील सर्व माहिती नीट ऐकता येईल. येथे जाण्यासाठी योग्य सीझन पावसाळा किंवा हिवाळ्याचाच आहे. पालघर स्टेशनला उतरून येथे रिक्षा बस सहज मिळते. मुंबईपासून हे ठिकाण 1.5-2 तासावर आहे. अंदाजे खर्च 800 ते 1000 रुपये इतकाच येतो. 100 एकराहून अधिक क्षेत्रात विस्तारलेलं हे ठिकाण इस्कॉन निर्मित असून नैसर्गिक नयनरम्य असं आहे. येथे विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम लाभवले जातात. येथील प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे पर्यावरणीय बांधकाम, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा साधन, जैवविविधता वाखाणण्याजोगी आहे. या सर्व विषयांची सविस्तर माहिती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. येथे योग आणि ध्यान केंद्रे आहेत. विविध कार्यशाळा आणि शिबिरेही येथे आयोजली जातात. हे पर्यटकांसाठी 8 ते 8:30 खुले असते. पार्किंग व्यवस्थाही येथे फ्री आहे. निवास व्यवस्था आधुनिक सुविधांसह वातानुकूलित कॉटेजेस सुसज्ज आणि आरामदायक आहेत. येथे अंदाजे 3 ते 6 हजार रुपयापर्यंतच्या दरात विविध प्रकारचे निवास उपलब्ध असतात. पर्यटकांसाठी बाग, स्विमिंग पूल यासारख्या सुविधाही येथे आहेत. रोजच्या वापरांच्या सुविधामध्ये आयुर्वेदिक स्पा, फ्री वायफाय, सेफ्टी लॉकर्स येथे उपलब्ध आहेत. येथे योगसत्रे, आयुर्वेदिक उपचार आयोजित केले जातात. आहार व्यवस्थेमध्ये गोवर्धन अन्नक्षेत्रात पर्यटकांना सात्विक आणि पोषक असा श्रीकृष्ण प्रसादम दिला जातो. गोविंदा रेस्टॉरंटमध्ये अतिथींसाठी 600 ते 700 रुपयात सात्विक, पौष्टिक, शाकाहारी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण हे उपलब्ध असते. आपल्याला अधिक माहितीसाठी गोवर्धन इको व्हिलेजचा पत्ता आणि वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. अजून खूप मज्जा तर पुढेच बाकी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. आपण काय काय मज्जा करू शकतो ते शेवटी दाखवले आहे. मात्र व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करायला विसरायचं नाही. धन्यवाद, खूप खूप आभार आणि नमस्कार. Let's go.